नमस्कार, रीनाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटन मसाला। तर हा सोलापुरी पद्धतीचा मटन मसाला आहे। तर तुम्ही आपण हा मटन मसाला कसा बनवायचा ते बघू। इथे हे अर्धा किलो मटन आहे, तर आपण आता ह्याला काय करूया, हे चार चमचे मी याच्यात दही घालणार आहे आणि अर्धा लिंबू पिळणार आहे। लिंबामुळे वेगळाच स्वाद येतो या मटणाला, टेस्ट ही वेगळीच येते, तुम्ही नक्की करून बघा। आणि अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे, एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि चवीप्रमाणे मीठ। हे सगळं मिक्स करून घेऊया। आणि इथे मी अद्रक आणि लसूण कोथिंबीर खोबरं हे एक अर्धा चमचा टाकलेलं आहे। सगळं मिक्स करून आपण हे अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया। जेवढं जास्त मॅरिनेट होईल तेवढं आपलं मटण छान होणार आहे। तर हे आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर हे अर्धा तास झालेलं आहे, तर आपण हे शिजायला टाकूया। इथे चार चमचे तेल घालते मी। तेल चांगलं गरम झाल्यानंतर ही मटणाची उकड करून घेणार आहे आपण। ह्यात मटण घालते मी। हे चांगलं आता दळून घ्यायचं आपण। याच्यात पाणी बिलकुल नाही घालायचं, हे छान दळून घेऊ असं। आणि याची उकड काढून घेऊया। याच्यासाठी आपल्याला सहा शिट्ट्या कराव्या लागतील।